नाही, पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा काठी डंडा घेतले होते आणि दगडफेक पण झाली. आम्ही मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं, पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पळून गेलेली होती. होऊ शकलं असतं तुमच्याकडे सपोर्ट गार्ड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघतात. आता सरकार कुठे कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे. ठीक आहे ना, त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी, ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले, त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसवून सगळं मिटवलं, तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेलं, अख्खं संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत, त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही, त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी नाही. माफी तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी पाहिजे मागली पाहिजे, मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची, त्यांच्या आड हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून, आरोपी आहेत ते. आरोपी नंबर 1 संभाजी आहे. नाही नाही, पोलिसांकडनं काय पोलिसांकडनं काय अपेक्षा नाहीयेत माझ्या. ठीक आहे, आता झाला ना, आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं. छे 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 छे, अजिबात नाही. मी अजिबात कोणाविरुद्धही तक्रार नाही, मी तक्रार करणार नाही, मी काहीही करणार नाही. असं काहीतरी असं ते गांडू मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. शाहू महाराजांचा इतिहास वाचा, जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं,
आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसीन तुझ्या येते म्हणजे सगळी भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. जाहीररित्या सांगतो वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते, आता यांचं जे येते वक्तव्य समोर येते कसं बघताय इकडे? असं आहे की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. अरे जाऊ, त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो, किंवा मरतानाही हीच नावं असतील काही फरक पडत नाही. हे तर आहेच त्यांचा प्लॅन, हा तर प्लॅन आहेच त्यांचा. दंगली बांधून महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका. अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातला 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही. 27 जागांवर काय झालं, कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3,000 आणि 4,000 हरले. तुमचे सुधीर मुनगंटीवार 3,00,000 हरले हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.